नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे माझ्या आत्तीच्या गावाला, तर सातारमध्ये. तर आलो आहे आता कारण मी 6 ते 7 महिने झालं आलो नव्हतो, तर आता म्हटलं गावाला याचं तर आत्तीच्या गावाला जाऊया म्हटलं, कारण आत्ते भाऊ पण आहे हे काय बसलेला आहे आणि हा काकाचा मुलगा. तर आलो आहे आम्ही आता. तर आता ही विहीर आहे आमची, या विहिरीमध्ये अक्षरशः आम्ही पोहलो होतो, पण आता पाणी नाही आहे, शेताला पाणी पाजले असल्यामुळे आता पाणी कमी आहे विहिरीमध्ये. तर इथे पाठीमागं रान दिसते तुम्हाला, ते रानामध्ये आता पपई लावले, पण आधी आलं घास गवत लावलं जात होतं, कारण आम्ही आधी होतो तेव्हा असं काहीच नव्हतं. आणि तुम्हाला शेत दाखवतं सगळं, आधी विहीर तुम्हाला विहीर दाखवतं, कारण ह्या विहिरीशी आमचं खूप चांगलं नातं जोडलेलं आहे. आणि आता खूपच कमी आहे, तरी आता जयबशीच आम्ही थांबलो आहे, तो उभं राहिलो मी जयबशीच. तर आता पाणी पूर्ण ह्या वरच्या पायरीपर्यंत आधी होतं, म्हणजे वरच्या 4 पायऱ्यापर्यंत पाणी असायचंच, पण आता पाण्याची पातळी खूप कमी आहे, त्याच्यामुळे पोहायला बिवायला आता इच्छा होती पोहायची, आता काही पोहू शकत नाही आम्ही. तर मित्रांनो, आता आपण पपईच्या रानात आलो आहे, लय भारी पपई लागले ते. तुम्हाला पपई दाखवतो, हे बघा पपई. खाली आलंय, खाली आलं पण आहे का? वर पपई खाली आलं आयला, 2-in-1 केलंय. कुंट आहे ना मग, तरी सगळं वाटतं 25 गुंठ आहे. या 25 गुंठ्यामध्ये आधी घास गवत आणि हे सगळं काय होत, पण आता त्याने घास गवत काढून लेवल करून सगळं करून लेवल करून परत आलं आणि पपई लावून ठेवले. आणि तिकडे आहेत आमची आंब. आता पपई आल्या दर आहे चांगला, 50 रुपये गाडी. किती म्हणतोय की आलेला दर चांगला आहे? किती जातो रे दर? 25-30 हजार रुपये 500 क्विंटल. 500 क्विंटलला 25-30 हजार रुपये दर आहे, पण आता माल वाढणार पुढे पुढे, त्यामुळे काढलं नाही. आणि काढणार आता कधी आलं पुढे? आणि पपईला अजून पिकायला, पपईला अजून महिना महिना जाईल. तर मित्रांनो, आपण महिन्यानंतर येऊ शकतो पपई खायला, तर तुम्हाला मी तेव्हा पपई दाखवतो. हे आहेत आमचे तोतापुरी आंबे. तर आत्तेभाऊ म्हणतोय की आता हे जे पाठीमागं आंब्याचं झाड आहे, हे तोतापुरी आंब्याचं झाड आहे, तर या आंब्याला 300 ते 400 आंबे लागतात, आणि एक आंबा 15 रुपयाला वाढतो जातो असं त्याचं म्हणणं आहे, कारण आंबे काढायला हेच, उतरायला बितरायला हेच असतात सगळे, आणि मग बाजार भाव ह्याचनी बऱ्यापैकी माहिती, तर त्याच्याकडनं आपण या झाडाबद्दल माहिती घेऊया. इकडे ठिबक सिंचन केलेलं आहे. एक मिनिट, झाडच सांग मला, किती वर्ष झालं झाडाला? झाडाला आता झाली 5 वर्ष झाली. बर, 5 वर्षामध्ये आता किती वेळा त्याला खत पाणी ठिबक सिंचन केलेलं आहे? बर, ठिबक सिंचन त्यांनी ड्रिपनं सोडलेलं आहे, त्यांना खत ड्रिप केले का? हे बघा, तुम्ही बघू शकता इथे ठिबक सिंचनच्या पाईपा गेलेल्या आहेत, त्या बाग शेवटपर्यंत गेले ना. शेवटपर्यंत ह्यापेक्षा मोठा आंबा होणार आहे. आता सध्या एवढा आंबा आहे, त्यापेक्षा पण मोठा आंबा होतो, आता खाऊ शकतो, गोडला आणि खोबऱ्यासारखाच लागतो आंबा. आणि हे बाकीचे पण तुम्हाला इकडे आंब दिसते, हापूस पायरी, हापूस पायरी इकडं आहे झाड. इकडं आल्यानंतर कधी घरीच जाऊ वाटत नाही, हे बघताय. मोहर झाडल्यामुळे आंब जरा कमी लागले. उष्णतेमुळे जर आता मोहर जरा झडलाय, त्याच्यामुळे आंब जरा कमी येते, पण तरी काय एवढी पण कमी वाटत नाहीत आंबे बऱ्यापैकी. आता तोतापुरी ह्या झाडाला तर बघताय बऱ्यापैकी, आता 100-150 तर असतील, 100-150 आंबे आहेत आता. तर आपण
चला पपईच्या रानात ना एकदा अजून एकदा चक्कर टाकून येऊ, कारण इथून नाही आपण घेतलेला. त्या रानात पहिल्यांदा घास गावत होतं, रान पडून होतं, इथं असं चढवत सगळं. नंतर रान लेवल केलं, लेवल केल्यानंतर परत खत पाणी टाकलं, त्याला शेणखत टाकलं. शेणखत टाकल्यानंतर परत नांगरट केली, फणपाळी मारली, रोटर टाकला आणि नंतर मग सरी सोडली आल्याला बेड. बर, बेड केल्यानंतर मिरची आलं हे सगळं एकत्र एकत्र लावली. त्यात आल्या तर मिरची भेट, पपई भेट. तर पाणी किती लागते आपल्याला? पाणी रोज मोटर चालती, 6 तास चालती मोटर. त्याला ठिबक केलेलं आहे, ठिबक मुळे पाण्याची बचत होती आणि शेतीला पाणी बी कमी प्रमाणात लागतं. ठिबक आपल्या विहिरीचं पाणी घेतलं, विहिरीचं पाणी सगळं आपल्याला विहिरीचं पाणी केलेलं आहे. दररोज 5-6 तास मोटर चालू असते. आणि आता आणि आधी पपई झाड लावले आहेत. पपईला लहानपणापासून मोठ्यापर्यंत त्याला फवारणी केलेली आहे, 4-5 डोस दिलेले आहेत. आणि ते झाल्यानंतर आल्याला बी प्रत्येक पाण्याच्या मागं डोस त्या ह्यातून सोडलेले ठिबक म्हणजे. आता काढणार कधी पपईला? अजून 1 वर्ष आत्ता काढणार, पण अजून माल वाढेल तेव्हा काढले नाही. इथून माल वाढतो, आल्याला माल इथनं पुढे वाढतो आल्याला. म्हणजे यो महिना आता आल्यासाठी चांगला आहे म्हणा. थोडक्यात गारवा राहतो पपई. मग बर, पाणी जास्त घेते ना पपई? पाटाच्या पाण्यापेक्षा ठिबकच्या पाण्याचं पाणी कमी, पाणी कमी लागतं, पाणी कमी लागतं. तर आपण बघितलं आता की शेती करायची म्हणजे काही साधी गोष्ट नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी या करायला लागतात आपल्याला शेतीमध्ये. आणि त्याला फवारणी करायला लागते. हा, फवारणी झाडाचं म्हणजे पाण्याला व्यवस्थित रोजच किती तास मोठं होतात? 6 तास तरी पाणी तुम्हाला. जरी कीड आली ना तरी त्याला लगेच फवारणी पंपाच्या मार्फत करायला लागते. बर, हे ठिबक आहे, ठिबक म्हणणं तुम्हाला दाखवतो. ठिबक म्हणून सगळं पाणी औषध त्यांना सोडलं जात. ओके, झाडाला झाडा जरी कीड आली तरी ते झाड खराबच झालं. त्यात मिरच्या बी लावली आहेत, बाकीचं मिरच्याचं उत्पादन भेटतं आपल्याला. हे बघा, मिरच्या पण लावल्या आहेत, हिरव्या मिरच्या लाल आहे त्या. हे नांगरट करणार हे आता बघतोय. आंब्याचं झाड भरपूर आहेत, म्हणजे असं एकच आंब्याचं झाड एका ठिकाणी अशी नाही, तिकडं पण तुम्हाला 7-8 आंब्याचं झाड भेटतील. पाठीमाग पण इथं 2 आंब्याचं झाड आहेत, तिकडे साईडला 4-5 आंब्याचं झाड आहेत. आणि परी ही पाठीमाग ऊस आहे, ह्या ऊसाच्या पण पाली पाठीमाग परत आंब्याचे. हापूस आहे, कुठला आंबा आहे? हापूस पायरी. हापूस आणि पायरी आंबा पण आहे, चिक्कूची पण झाड आहे. ते पहिल्यांदा ऊस होता, ऊस केल्यानंतर नांगरट केली, आता परत आता पावसाळ्यात ऊस लावून टाकायचं नांगरट. तो पण आता जमीन अशीच जमून तापून द्यायची, तापून खत टाकून ठेवा. त्यानं काय होतं? खत टाकल्यानंतर उष्णता होती, तापूची ना जमिनीला. आता काय मका केली जनावरांना? आता बघा, जनावरांना मका केलाय, मका केल्यानंतर मग इकडे केलंय मका आहे ना, मका इकडे मका केलाय जनावरांसाठी खायला. पाईपलाईन आणलेली आहे, नदीवर आणलेली 10 मोटर आहे आपली. बर, 4-inch पाईपलाईन आहे आणि हिरवली 5 मोटर आहे. ती आता नदीवरनं पाईपलाईन आणली, ती सगळ्यालाच पाणी पुरवठा सगळ्या केलं का? सगळ्या पुरवठा हिरवली पाईपलाईन आहे. आणि कनेक्शन कसं घेतलंय नदीला तिकडचं? कनेक्शन नदीचं सेपरेट केलेलं आहे, विहिरीचं सेपरेट केलेलं आहे. सगळ्या सगळ्या क्षेत्रात ठिबक सिंचन केलेलं आहे, पाण्याची बचत होती. हां, ठिबक सिंचन केलेलं. आता बघा, सगळं ठिबक सिंचन केलेलं आहे, त्याच्यामुळे पाहिजे तेव्हा आपलं ऑन ऑफ करायचं. अरे वा, चिक्कूचे झाड. तर आता ह्या झाडाला चिक्कू आहेत, तर मी तुम्हाला चिक्कू दाखवतो. चिक्कू कुठे? चिक्कू एकदम गोड आहे खायला. आता कच्चे फोडकी काय तर सुरुवात होईल. हाय का? एकदम गोड आहे. म्हणजे हिथं आता तुम्हाला बऱ्यापैकी हिरवळ दिसते. ह्यांचं घर असं आहे की पूर्ण ऊसाच्या मध्ये असं म्हणजे एकदम हिरवगार असं पाठीमागं विहीर, म्हणजे असं प्रॉपर जे जसं शेतकऱ्याचं घर पाहिजे त्याप्रमाणे तसं ह्यांचं घर आहे. त्याच्यामुळे हिथं आल्यानंतर कधीच असं करमत नाही, असं कधी होतच नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे वड्याला पाणी आल्यानंतर खेकडे पकडायला जाणे, परत विहिरीला आंघोळीला जाणे, म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या प्रॉपर गोष्टी गावामध्ये पाहिजे त्या गोष्टी सगळ्या हिथं आहेत. त्याच्यामुळे छान वाटतं इथं गावाकडे आल्यानंतर. आणि झाड असल्यामुळे सावली मस्त वाटतं. आणि
तर मित्रांनो आता हे बघताय तुम्ही, हे सागवानाचं झाड आहे आणि सागवानाचं झाड सगळ्यात मोठं झाड येतं इथे, हे तर बऱ्यापैकी मोठं झाड येतंय. आणि आता फर्निचरला प्लायवूडला सगळ्यांनी वापरलं नाही, पण मोस्टली सागवानाचं झाड फर्निचर आपण घरातलं जे काय असेल प्लायवूड हे करण्यासाठी वापरलं जातात. तर आहेत बघा बऱ्यापैकी इथे पूर्ण जे सागवा पूर्ण पाठीमागेपर्यंत आहे पूर्ण सागवानाचीच झाड आहे ती. आणि आज बर म्हणजे हा म्हणतो की बऱ्यापैकी आपल्या ह्या रानामध्ये 40 ते 50 झाड आहेत. तर आता आपण खाली जाऊया उसा साईडला, तिकडे जाऊन बघू. कुठला उसा आहे? 80-32 कोईमुतूर. 86-32 कोईमुतूर. कोईमुतूर 265 लावत होतो बर, पण कारखान्यात तो बंद करून बंद केला बर, कारखाना परवाना झाले बंद करून टाकले, यंदा बदलला 86-32 लावून. त्याला नदीचं पाणी आहे चालू, नदीचं पाणी आहे का ह्याला? चालू सारखी मोटर चालू असते बंद नसते. उचलला गुंट्याला 2 ते 2.5 टन आम्ही उत्पादन काढतो. गुंट्याला 2 ते 2.5 टन एकरात 100 टन काढतो. खोडाला खाली किती ऊस येते ती खाली खोडात? खाली का? हा आता त्याला फुटवे आहेत 25-30 फुटवे त्याच्या कोंबात. तर मित्रांनो एका कांटीत ना 25-30 फुटवे होते, म्हणजे एक मुळी तयार होती एका कांटीत. बर, त्याला पूर्णपणे ह्याला रासायनिक खत आणि शेणखत वापरलेलं आहे उसाला का? उसाला पूर्णपणे. बर, रासायनिक आणि शेणखत वापरलं म्हणजे पहिल्यांदा बारीक असताना डोस दिलेला आहे आणि नंतर परत फोडताना एक डोस दिलेला आहे. ट्रॅक्टरनं पडलेला ऊस आहे कल्टिवेटर. 40 एक झाड आहेत आणि नारळाचे किती आहेत? नारळाचे 30 एक नारळाचे झाड पण आहेत. आता म्हणजे आहेत बारीक बारीक 10-12 अगदी तसा ते इथं दिसतेत आणि बाकीचे जे आहेत ते तिकडे ऊसाच्या पाठीमागं आणि ह्या साईडला पण पुढं आहेत. सगळं रानाच्या कडं सगळं रोड गेलेलं आहे, रोड टच रोड टच रान आहे त्यांचं. सगळी चिचेचे झाड आहेत, चिचेचे आणि आंब्याचे झाड मिक्स आहेत इथं. जांभळ झाड भरलेलं आहे फुल एकदम गोड जांभळ खायला. जांभळ दिसलं तर बघ सगळं सगळं मोकळं वावर आल्यासाठी ठेवलं आल्यासाठी गेले. आता आता पहिल्यांदा यांच्यात रोटर मारला नांगरट गेली आणि आता परत सरी टाकली, आता परत रोटरायझन बेड टाकायचं आता आणि बेड केल्यानंतर मग आल लावायचं. तिकडे पण आपलं हीच केलंय का? मकाच केलाय का? खाली मका केली. तिकडे पण हिरवं दिसतंय ते मग सांगितलं त्याप्रमाणे मकाच केलाय जनावरांसाठी खायला. 500 क्विंटलची गाडी 35,000 रुपयानं घेऊन ठेवली आलं. 4 गाड्या आलं घेतलं आणि उत्पन्न किती निघतं? उत्पन्न भेटतं भरपूर प्रमाणात, सगळा खर्च होऊन 5-6 लाख जास्त भेटतात एवढ्या एका एकरामध्ये. एका एकर आणि आले लावल्यानंतर आलेला किती खर्च जातो लावायला? आलेला जातो सगळा खर्च टोटल 2 लाखाच्या वर जातो. 2 लाखाच्या वर जातो म्हणजे मोबदला बऱ्यापैकी आहे. मोबदला भेटतो, बाकीच्या पिकापेक्षा भेटतो. बऱ्यापैकी आलेला भेटतो म्हणजे आता आलं फक्त इथंच जास्त म्हणायचं आणि तिथं पपईच्या झाडाखाली लावले तिथं बाकी सगळं ऊस आहे. आलेला जमीन कशी बऱ्यापैकी लागते? आलेला एकदम रान मऊ लागतं. आता पावसाळ्याच्या आधी आलं लावणार, आता पावसाळा येणार ना, मग पावसाळ्यात काय प्रॉब्लेम? पावसाळ्यात नाही, पावसाळ्यात पाट सगळं खोल काढायचं आणि पाणी काढून द्यायचं रस्त्याचं, म्हणजे आल्याला काय होऊ नये. हे जे समोर दिसतोय तुम्हाला किल्ला, तो दुसरा तिसरा किल्ला कुठलाच ना, अजिंक्य तारा आहे आणि ते बरोबर आत्तीचं रान आमचं आहे ते अजिंक्य ताराच्या पायथ्याशी. दरम्यान महाप्रसाद असतो सज्जनगडावरती, तर आम्ही खूप वेळा सज्जनगडावरती जाऊन आलो आहे. महाप्रसाद 12 बरोबर महाप्रसाद असतो, 12 महाप्रसाद भेटत नाही. आणि सज्जनगडावरती गेल्यानंतर तुम्हाला बघण्यासाठी खूप काही स्पॉट आहेत. त्यांनी आता तिथं तटबंदीच्या शेजारनं असे ग्रिल केले, त्याच्यामुळे लोक कारण एक मुलगा काहीतरी वाटतं तिथं तटबंदीवरून पडला होता तर तो मेलाच, पण त्यापासून त्यांनी जरा तिथून ते सील करून टाकले म्हणजे तटबंदी शेजारून ग्रिल केले, त्याच्यामुळे तटबंदी शेजारी जाता येत नाही. पण बऱ्यापैकी तुम्हाला बघता येतो, एक्सप्लोर करता येतो सज्जनगड.